गंध कोवळ्या फुलाचा त्यात श्वास सावळ्याचा देह लाजतो कळीचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होय नाद पैंजणांचा प्रीत मार लागला ना आणि तू बेशुद्ध झालास त्यामुळे तुला असं विसरल्यासारखं झालं असेल. हे म्हणजे एवढं लागलंय मारामारी केल्यासारखं वाटतं मला. अरे मग मारामारीच केलीस तू काय? हो माझ्या मित्रांनी सांगितलं ना मला. अरे काय झाला आपल्याकडे ती पोरगी येते बघ राधा. हा राधा ती तुला रस्त्यात भेटली. काय तुम्ही असे दोघ जण बोलत होता बायचान्स भेटली तुला ती तर तुम्ही दोघं बोलत होता तेवढ्यात एका रोड रोमियोने तिची छेड काढली. काय राधाची? तू त्याला एक फाईट ठेवून दिलीस. मी फाईट? अरे नंतर असा धुधू धुतलास त्याला ना त्याला त्याचा जीवच नकोसा झाला. मग मग काय झालं? मग काय मग त्याचे 10-12 पंटर आले त्याने घेरला तुला. तू त्यांना सुद्धा भारी पडलास माहिती आहे. अरे पण काय झाला 10-12 होते ना मग तुझा काय चालला नाही मग काय करणार तू. आणि त्यात हे सगळा लागला तुला ऐकलास? पण मी फाईट कशी मारीन? दादा तर म्हणतात की मी घाबरट आहे भित्र आहे. ते तर मला बायल्या सुद्धा म्हणतात. त्यांचा बोलणं एवढा मनावर घेऊ नको. हा त्यांना काय पण बोलायचं त्या बोलू दे. पण तू सॉलिड शूर आहेस. अरे मारलायस तू काही लोकांना. अरे राधाने सांगितलं मला. राधा? हो हो राधा. बरं तू चल जेवून घे बरं. दोन घास पोटात गेले ना बरं. सावकाश आहे सावकाश का? जीजू काय वाट लावायला बसलेत का? काही काय बोलतायत पटेल त्या स्टोरीज रचून सांगतात त्याला. अरे पण डॉक्टर मानसने तेच सांगितलंय ना त्याचा कॉन्फिडन्स वाढवायचा म्हणून. पण असा तो उद्या हा जर का राधाला भेटला तर काय प्रॉब्लेम होईल? अरे सांगून ठेव ना तू तिला. केदारसाठी तेवढं नक्कीच करू शकते ते. सौरभ अरे सारखा काय कपाळावर हात मारतोयस? सौरभ काय म्हणाली राधा? अरे मी सांगतो ना काय बोलली ते. ती जाम खुश झाली तुझ्यावर. ती म्हणाली आज केदार होता म्हणून मी वाचले. खरंच शूर आहेस तू 10-12 माणसांना भिडला तो. यशवंत आता केदारला आधी जेवू द्या हा मग सांगा बाकीच. सीमावेनी थांब ना मला ऐकायचंय सगळं. यश पुन्हा सांग ना मी कशी फाईट मारली आणि राधा काय म्हणाली? अरे मग राधा जाम खुश झाली ना तुझ्यावर. राधा म्हणाली अरे त्याने काय मारलाय 10-12 जणांना तू माहितीये सॉलिड फायटिंग बीटिंग आणि त्यांचे जबडेच फोडलेत ना सगळ्यांचे. मग असतोच काय? सौरभ माझं एक ऐकशील? यापुढे आपण भेटायचं नाही. राधा हवी आहे मला हवी आहे. ती नाही मिळाली तर मरावंच लागेल मला.
करतोयस? काही नाही, केसरड गेला होतास ना? हो. तिचे बाबा जाम बोलले ना तुला? तुला कसं कळलं? सकाळी मी आणि राधा गेलो होतो तिच्याकडे. काय, तू आणि राधा? मला तिचा सकाळी फोन आला, म्हणले आपण जाऊ केसरला बघायला. मी त्याला विचारलं की सौरभ तिथं डायरेक्ट नाही रे का, तर म्हटले नको, मी सांगते त्याला फोन करून. काय? तिथे केसरच्या घरी जाम राडा झाला रे, तू खूप बोलली राधाला. बोलली म्हणजे? ती म्हणाली की तू सौरभच्या मागे लागलीस. अवल्या मला सगळं नीट शब्दन शब्द सांग. काय झालं माहिती का, तिचा मला सकाळी फोन आला, ती म्हणली की आपण डायरेक्ट जाऊ. तर असं झालं. आवले बाईक आणलीस? आणली. चल कुठे? चल सांगतो तुला. रजनीश, ए रजनीश. बाबा, अरे काय झालं, खूप खुश दिसताय. हो तर, अरे बातमीच तशी आहे. काय? आपल्या राधासाठी गौतम शृंगारपुरे नावाच्या मुलाचं एक स्थळ आलंय. अरे मोठा बिझनेस आहे त्याचा. अरे वा बाबा, बाबा खरंच खूपच चांगली बातमी आहे. मी असं करतो, मी आत्ताच डॉक्टर प्रधानांना फोन करतो आणि आपण उद्याच बघण्याचा प्रोग्राम करून टाकूया इथे आपल्याकडे. अगदी. खरंच बाबा, ऑल सेड अँड डन, हे लग्न जर जुळून आलं ना तर आपल्या सगळ्यांची काळजी दूर होईल. त्या दिवशी सगळ्यांना मनस्ताप झाला खरा, पण सरितानी हे खूपच चांगलं काम केलं. खरंय तुझं, पण काय? नाही, मध्ये तू म्हणाला होतास की सौरभ आणि राधा हे. नाही बाबा, ते शक्य नाही. मी ते होऊ देणार नाही. आणि ते वाढणार असेल तर याच वेळी राधाचं लग्न झालेलं बरं, कारण राधा आणि सौरभ हे कॉम्बिनेशन फक्त दुःखदायकच ठरू शकतं सगळ्यांसाठी. त्यामुळे हा मुलगा जर योग्य असेल तर हे लग्न व्हायलाच हवं. राधा, ए बाळ, आज जा जरा तोंडावर पाणी मार आणि आता शांत झोप. आता कसलीही काळजी करायची नाही. अगं फोन राहू दे ना, हॉस्पिटल मधून आला तर मी अटेंड करेन. हा, तू आता कुठलाही विचार करायचा नाहीस, आराम करायचा, जस्ट रिलॅक्स. ओके, जा. गुड नाईट. गुड नाईट. सगळं समजतंय राधा, पण आता नाईलाजानी का होईना, तू योग्य मार्गावर पाऊल टाकलेस, त्याच्यात आता अडथळा नको. रात्रीचे 12 वाजलेत, इतक्या रात्री डॉक्टर राधाच्या घरी जायचं आपण? अरे तिचा गैरसमज झाला असणार यार, ती आपली केसर पण ना एक नंबरची मूर्ख आहे. ती काहीतरी बोलली आहे म्हणूनच गैरसमज झालाय, म्हणूनच ती माझे फोन उचलत नाही, भेटायला बोलायला सगळ्याला नाही म्हणते.
नाही ती काहीतरी बोलली हे नक्कीच. त्याच्या डॉक्टर राधानं मला विचारलं नसतं तुझं आणि केसरचं कितपत येते. काय हो मग तू काय म्हणालास? हो नाही ना म्हणालास? हो म्हणालो. अरे म्हणजे तू आणि केसर म्हणजे इतक्या लहानपणापासून आवल्या यार. मूर्ख आहे का यार तू? तुला कळत नाही का काही? तू राधाच्या प्रेमात पडलायस. केदार बाबा कसा आहे आता? दुखते? डोका बरा आहे ना? पायाचा? पायाचा दुखते? काही नाही दुखत रे यशवा. बरा झाला म्हणजे. पण मी राधाला गुंडांपासून वाचवलं पण मला काही आठवत का नाही आहे. ए पण राधा काय म्हणाली? अरे ती काय बोलणार, ती सॉलिड इम्प्रेस झाली ना तुझ्यावर. अरे तिला प्रोटेक्ट करण्यासाठी 10-12 गुंडांना तू मारलास, त्यांचा मार खाल्लास, तिला तुझ्याबद्दल हाय फाय वाटणारच ना. पण मला कणभर देखील आठवत नाहीये. निधन एवढा मार लागलेला तरी आठवेल ना? ते तू डोक्यावर पाडलास ना म्हणून थोडा येसारला असेल. ते काय महत्वाचा नाही रे. तू जो पराक्रम गाजवलास तो केवढा महत्वाचा आहे. अरे एका पोरीला गुंडांपासून वाचवणं म्हणजे केवढा पुरुषार्थ आहे माहिती आहे तुला? दादा दादा तुम्हाला कळलं का? आज मी राधाला वाचवलं गुंडांपासून. तू जरा आरशात तोंड जाऊन बघ एकदा. तू काय वाचवणार बाईल्या कुठला? हो दादा काय बोलताय तुम्ही? अरे गप्रे उगाच नको ते त्याच्या डोक्यामध्ये भरवू नका. कोंबडीला जर मोराचं पीस लावलं ना तर कोंबडीचा मोर होत नाही. तुम्ही त्याला सांगताय मोरासारखा नाच रे मोरा आंब्याच्या बनात. कसा नाचेल तो? कोंबडी आहे ती कोंबडी. मोरासारखा कसा नाचेल? 100 वेळा सांगितलंय मी तुम्हाला, तो बावळट आहे बायल्या आहे मूर्ख आहे. तो काय राधाला वाचवणार? राधाशी बोलायला लागला ना तरी घाम फुटतो त्याला. 2 मिनिटं 2 शब्द नाही बोलताय दादा. यश अरे मग काय यश यश करू नकोस. आणि एक गोष्ट तुला सांगतो मी, तू काही राधा बिदाला वाचवलेलं नाही असे लोक तुला मूर्ख बनवतायत, काहीतरी खोटं नाटक सांगतायत. काही नाही, रस्त्यामध्ये तू पडला होतास, कोणीतरी 4 लोकांनी तुला मारलं कुठल्या तरी वेगळ्याच कारणासाठी, कळलं ना? तिथंच पडून होता. ह्याच्या मित्राने फोन केला नसता ना तर आम्हाला कळलंच नसतं, अजूनही तिथंच पडून राहिला असतास. त्याने फोन केला म्हणून तू आता इथे आहेस, तर रस्त्यावर असतास तू आतापर्यंत. हो दादा. यश म्हणजे मी मी ए अजिबात नाटक करू नकोस. डॉक्टर आहेस ना तू? नीट लक्ष देऊन ऐक, तुझी मेंटल केस झाली आहे. तूच राघव मंत्री बनून लोकांना फसवतोस आणि यांनाही फसवतोयस. ही नाटक बंद कर. ओ दादा आता गप्प राहणार तुम्ही? काही गप्प राहणार नाही मी. हा बावळट ह्याच्या डोक्यामध्ये नको त्या गोष्टी भरवू नका. ह्याच्यामध्ये कधी काही सुधारणा होणार नाही. चाललंय राधाला वाचवायला. केदार केदार काय होत रे? हा तू तू आडवा पड जरा जरा जर पड पड हळू हळू हळू. सौऱ्यात ती तुझ्यापेक्षा मोठी आहे वयानं स्टेटसनं, पण सौऱ्या जाम गडबड होईल रे. तुम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडला ते क्लिअर कट कळतंय आणि म्हणूनच केसर चवताळली. तुला मिळते केसर तुझ्यावर लहानपणापासून. अवल्या गाढवस का तू? काय मध्येच प्रेमाविमाचं काढलंय? मी कोणाच्याही प्रेमात पडलेलो नाहीये आणि मला त्या झंझटमध्ये पडायचंही नाहीये. मी तर सगळ्यांशीच प्रेमाने वागतो यार.
तू काय ओळखत नाहीस का मला? केसर आणि राधा माझ्या फक्त चांगल्या मैत्रिणी आहेत बस. नाही सौरभ, नाही सौरभ, केसर तुझ्यावर लहानपणापासून प्रेम करते हे सगळ्या जगाला माहितीये. आणि आता तू आणि राधा एकमेकांच्या प्रेमात पडलायत ना हे क्लिअर व्हायला लागले हळूहळू. तुम्हाला दोघांना कदाचित ते कळत नसेल, पण आम्हाला सगळ्यांना कळायला लागलंय ते. नाही, मला नाही तसं वाटत. अरे यार, तिकडे केदारचा जीव चाललाय राधासाठी. पावल्या केदार झोपेत बडबडत होता की राधाशी लग्न झालं नाही ना तर जीव देईल तो. त्याचं राधाशी लग्न झालं नाही ना अवल्या तर खूप कॉम्प्लिकेशन्स होती. आणि त्यात मध्ये तुम्ही माझ्या प्रेमाचं काय काढलंय त्या? मला आता केदार सोडून कुठलाही विचार करायचा नाहीये. आणि केदारसाठी एकच सोल्युशन आहे. राधा, मला राधाला भेटायचं होत. हा, पण आता झोपली आहे ती. काय काम आहे तुझं एवढं? ओ, कोणाला बरं बिरं नाही आहे का? तुझ्या बहिणीला काही? नाही नाही, असं काही नाही. अरे मग एवढं काय काम आहे की आता तू रात्री 12 वाजता आलायस? काही प्रॉब्लेम आहे का मला सांग, आय विल हेल्प यू. ऍक्च्युली आय मीन राधाचा जरा गैरसमज झालाय. कदाचित खूप हर्ट झाली असेल ती. सो तो गैरसमज दूर करण्यासाठी मला तिच्याशी बोलायचं होतं. मला चैन नाही पडणार नाही तर. आणि मी फोन ट्राय केला पण स्विच ऑफ येतोय. तिच्यारे एवढंच ना, मग उद्या सकाळी बोल की तिच्याशी. सौरभ, अरे एवढी बेचैनी असं रात्री अपरात्री घरी जाणं हे प्रेमात पडलेली माणसं करतात. तुझं तर तसं काही नाहीये. आय एम शुअर नसणारच, लहान आहेस तू खूप अजून. तुझं अजून करिअर व्हायचंय, तुला स्थैर्य मिळायचंय. आणि राधाची काळजी करू नकोस तू. अरे मोठी आहे ना ती, समंजस आहे. आणि तुला खरं सांगू का सौरू, केदारचा विषय आता संपलाय ना, सो डोंट बॉदर अबाउट हर. हो पण. अरे आणि एक गुड न्यूज सांगायची तुला, आपल्या राधाचं लग्न ठरतंय. हो, आजच तिच्या बाबांचा फोन आला होता. ऐक नाही आनंदाची बातमी. हो, त्यामुळे आता तर तू राधाची मुळेच काळजी करू नकोस. अरे आणि आता तर राधाचं लग्न ठरणार, मग तुमच्या सगळ्या ग्रुप बरोबर यायला तिला कुठे फुर्सत मिळणार आहे? नाही का? ओके, मी निघतो. आणि आय एम सॉरी. अरे नाही नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, आय अंडरस्टँड. टेक केअर सौरभ. येतो. गुड नाईट. काही नाही, सौरभच्या आयुष्यातून मला बाजूला करायचंय तिला.
राधा माणसाने मनात खूप काही साचवून ठेवू नये. त्याचा स्वतःला तर त्रास होतोच पण आजूबाजूच्यांनाही जास्त त्रास होतो.